वरनं बघा कसं दिसते, सगळी हिरवळ, निळा निळा ढग. हा जो डोंगर आहे याच्यासुद्धा पलीकडे जायचं आहे. काय या रस्त्यानेच नव्हतं यायला पाहिजे. टाकू नको घरातले लय मारते कुत्र्याचा. व्हिडिओ टाकणार आहे मी घरातला नाही दाखवत. काय झालं रे बाहेर शपथ अशी आहे, ठेवायला काय नाही, पकडायला काय नाही, आणि एक भाकरी आणि दोन चपाट्या आम्ही वाटून खातोय. चौघा जण लागली अन्नाचं महत्व काय ना ते अशा वेळेस कळत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अतुल आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. तर गेले 2 महिने झालं आम्ही घरातच आहे, म्हणजे घरात म्हणण्यापेक्षा आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस आपली विली गाडी किंवा आमच्या दुसऱ्या गाड्या त्या घेऊन बाहेर जातो, तर कधीही ट्रेक करण्याचा प्रसंगच आला नाही. तर आज म्हणलं कसल्याही परिस्थितीमध्ये ट्रेक करू, आणि आम्ही आज चाललो आहे बाचोलीच्या नाईकबाला. तर बाचोलीच्या नाईकबाला जायला रूट कसा आहे, भैरीला जायला लागतं अगोदर. आमचं जे मागचं भैरीचं मंदिर आहे तिथं जायला लागतं, आणि तिथनं स्ट्रेट पठारावरनं आपण बाचोलीच्या नाईकबाला पोचतो. आणि आज जाण्याचा भेद म्हणजे उद्यापासून पावसाचं वातावरण होणार आहे असं हवामान खात्याचा अंदाज आहे. तर म्हणलं जर आज जर नाही गेलो तर उद्यापासून पाऊस वगैरे सुरू झाला तर जायला तर भेटणार नाही. आणि रानमेवा तर आम्ही भरपूर खाल्ला आहे, पण करवंदाचा आस्वाद आम्हाला घेता आलेला नाही अजूनपर्यंत. तर मे बी आत्तापर्यंत करवंद पिकली पण असतील. थोडं चाललं आहे, 100 मीटर दम लागला, गाडीमुळे फिटनेसची वाट लागली. आणि तुम्हाला मागं बॅकग्राऊंड बघा, पूर्ण निळं निळं आकाश झालं आहे, बघताय का जबरदस्त. थोडं आता बघतो, ऊन खाली गेलं ना ढगाळ वातावरण झालं की मग मस्त मजा येईल. आणि बाचोलीच्या नाईकबाला आम्ही कोंबडी वगैरे कापणार आहे तिथं, तर जेवणाचा बेत पण आहे तिथं. आम्ही प्रत्येक वेळेस असंच बाहेर गेलं कोंबडी किंवा काहीतरी घेऊन जातो, तिथं जेवण बनवतो आणि खातो. कोणी बाबूने ना आजची कोंबडी बघा, कोंबडीचं स्पॉन्सर आहे यो, आणि कोंबडी बघा केवढी आणल्या ह्याने सांगितलं. ह्याच्या परत थांबलो अर्धा किलो बी नाही आलं काही, पाव किलो मटण पडल. पण एक बेनिफिट आज असं आहे की आम्ही चौघच आहे, मी तर काय जास्त चिकन वगैरे चावली कोंबडी तर मी काही तर काय जास्त चिकन वगैरे काय खात नाही, म्हणजे पीस वगैरे कमी खातो, रस्सा आपण जास्त ओढतो. त्यामुळे चौघच लोक आहेत, त्यामुळं भेटू शकतो. हे काय वांग आहे ना रे, हे गाव वांग्याचे झाडे खराब झाले तर काढून टाकले, तिथं पिवळी वांगे झाले बघा. आणि मी आज घेतली माझी ही ट्रेकिंगची बॅग, ह्याच्यामध्ये आपला ड्रोन वगैरे घेतला आहे, कारण की मागच्या ज्यावेळेस आम्ही बहिरीला गेलो त्यावेळेस वातावरण अतिशय सुंदर होतं, ड्रोनला लय मिस केलं. म्हणलं आज ती चुकी नको करायला, म्हणून आलो ड्रोन घेऊन. आणि मी पहिल्यांदाच चाललो आहे बाचोलीच्या नाईकबाला. इथं बघा वर्क फ्रॉम होमचं आपलं हे ऑफिस होतं माझं गेले 1-1.5 आठवडे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सांगायचं गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणजे सनपूर या गावी जिओचा टॉवर सुरू झाला आहे. तर तुम्हाला स्पीड दाखवतो, म्हणजे ज्यावेळेस मी इथं मागं वर्क फ्रॉम होम करत होतो त्यावेळेस फक्त इथं स्पीड भाटायचा, म्हणजे रेंज फार कमी असायची. पण आता सनपूरमधला जिओचा टॉवर सुरू झाल्यामुळं मस्त स्पीड येतो, तुम्हाला दाखवतो बघा. जिओचं कार्ड आहे, मस्त कांड आहेत, स्पीड बघा इकडे 40 MBPS स्पीड भेटतो आमच्या गावामध्ये. अजून काय पाहिजे,
झालं का? झालं का? चाळीस एम बी पी एस डाउनलोडिंगचं स्पीड आणि अपलोड स्पीड 1-2 MBPS आहे, पण ठीक आहे, अपलोडिंगसाठी मी वोडाफोन वापरतो, वोडाफोनने फास्ट होतो अपलोड. तर जातानाचा रोड तुम्हाला दाखवतो. तर जाताना काय बैरेचा रोड आहे तो, तर काय तुम्ही फॅमिलीयर असालच त्या रोडशी. फक्त आत्ता असं झालं आहे की यावेळेस थोडं यु नो हिरवळ वगैरे जास्त आहे, तर तुम्हाला सांगतो आम्ही कुठं जाणार आहे. हे बघा हे सगळे, हा जो डोंगर आहे या डोंगराच्या मागं बैरीचं मंदिर आहे. तर आम्ही काय करणार, तिकडनं असं चालत 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 इकडं, आणि हा जो डोंगर आहे हा ह्याच्या पलीकडं अजून एक डोंगर आहे, तिथं मंदिर आहे. तर तिथं आमच्या जाण्याचा प्लॅन आहे. आणि मागं बघा हिरवळ, जाम हिरवळ झाली, म्हणजे एक आठवडा पाऊस वगैरे झाला, त्याच्यानंतर मस्त गवत असं झालं आहे. आणि सावाड्याची जी झाडं आहेत यांचं पण नवीन पालवी फुटायला सुरुवात झाली, त्यामुळे अतिशय सुंदर दिसतं. ड्रोनमधनं मी तुम्हाला दाखवीनच, टेन्शन नका घेऊ. बघा व्हिडिओ पूर्ण, एन्जॉय करा. वरनं बघा कसं दिसतंय, सगळी हिरवळ, निळा निळा ढग. हा जो डोंगर आहे याच्यासुद्धा पलीकडे जायचं आहे. तिकडे नाही जायचं, तर इथं एक 5-10 मिनिटं आम्ही आराम केला. आणि हा प्लेस तुम्ही ओळखत असाल, जर बहिरीचा जर व्हिडिओ बघितला नसाल तर व्हिडिओ बघा, याच ठिकाणावरून आमचा कोंबडा पळायला. तर त्या व्हिडिओनंतर ॲक्च्युली सांगायचं म्हणजे भरपूर लोकांचे मेसेज वगैरे आले की कोंबडा सापडला की नाही, तर कोंबडा नाही सापडला, तो गेला मागं त्या कड्यामध्ये. आणि जर बहिरीचा व्हिडिओ जर बघितला नसाल तर वरती आय बटनवर लिंक देतो, ती बघा. ए तिकडं कुठं, इकडे आपल्याला. तर जस्ट चालता चालता पाणी आमचं संपलं, म्हणलं की इथं एक पाण्याचा झरा आहे, इथं पाणी प्यावं. अरे काय पाणी काय खराब झालं काय? पाणी खराब खराब नाही, आपण प्यायचं पाणी बघू. 2 आहेत, चांगलं आणि खराब. स्वच्छ 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 आहे, स्वच्छ आहे. हॅलो पाणी, अगं हे बघ टाके इकडे गाणे पावसामुळे बाब्या. आळू गावलं बघा किती. एक आळू खातो आम्ही. अरे तर येता आम्हाला हे मशरूम दिसलं, याला आम्ही छत्र म्हणतो, पण इंग्लिशमध्ये याला म्हणतात मशरूम. अळिंब अळिंब हे आम्ही आता टाकणार भातामध्ये. ते खराब आहे. अरे आळी आहे याच्यात, खराब आहे ते बघू. खराब आहे. अरे काय याला आळ्या लागल्या काय पचका झाला, जुनं झालं. तर हे थोडं खराब निघलं, पण जाता जाता बघतो, जर भेटलं तर चांगलं आहे. त्याच्यात आळ्या आलेल्या. आणि आता कसं पाऊस वगैरे सुरुवात वगैरे झाली ना, त्याच्यामुळं हे येतात जास्त, आणि एकदम लिमिटेड भागात जातो हा भाग त्या मशरूमचा आहे. कोण खाणार आहे का आळू? ठेवू की आतात? चांगलं आहे काय? हां बघा हे कसं दिसतंय बघा, म्हणजे जे आपण ॲक्च्युली बाजारात खातो, जसं की आपल्या त्या पाऊचमध्ये भेटतं, त्याच्यापेक्षा हे फार टेस्टी लागतं. बघ जेवताना टाकलं हे काय, चिकनमध्ये टाकायचं का भातात टाकायचं? चिकनमध्येच टाकतो याला. बघा आम्ही कुठनं चाललो आहे, नुसतं आपलं नॉर्मल वाटेने चाललं आहे. गावले का करवंदे? आम्ही आपलं जाता आता टोप भरत चाललो आहे. बघू रे टोप बघू केवढा भरला. काय काय कुणी खाल्ली होडी सगळी? अर्धा टोप होता का तुमचं? काय बाब्या बायको लय मारले का ती पिशवी नीट ठेव. ती पिकल्या ती दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती खाल्लं. हे बघा इकड सगळी पिकल्या सगळी. अर्धी खाली आहे नाही ना. रस तोंडात फिरतोय. कपारी कपारी चार अशा कपारी, म्हणजे तुम्ही त्याला डोंगर म्हणू शकता, ते पार केले. आणि बघा इथं जायचंय. आता या गोपुरामध्ये दिसतंय की नाही काय माहिती मंदिर, इथं
इथं कुठेतरी याच्या स्क्रीनवर बी दिसणं झालं आहे अगं. हां ह्याचे इथं तिथं जायचं आहे आता. अजून नाही म्हणलं तर एक 20 मिनटं लागतील. कसं आहे वरपर्यंत काय जायला रस्ता नाही काय नाही. आणि मागे निसर्ग बघा आपला, जंगल नुसतं. थोडं जरी संतुलन गेला ना इकडे धर काय फाटलं फाटायचं नाही ना येऊ का. कोंबडी वाढायले येऊ का. धरायला काय नाही रुमाल धरलायस का अजून काय धरणार. कुठं बसलं बघा हिशोब कसं कसं कुठनं कुठनं आलं बघा. सर जा की सर तर तिथं तिथनं जाग आहे. सर 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 धरत धरत जा की इकडं उलट सोपं आहे. मी जातो तिकडं कसं जाणार. घसरते हळू ती झाड पकड की पुढचं भूषित आहे ना त्याच्यामुळे ग्रीप नाही पकडत. तू चल की अगोदर मी इथं धरतो. येऊ का. नाही मला मला पाय ठेवायला जागा नाही. काय इथं ठेव पाय दुसरा ते उचल डावा पाय. हे कोंबडी ठेव वर डायरेक्ट झाडाला पकड याचा हे गोप्रो बी ठेव असं ठेवा इथं पाय इथं पाय दे आणलं की झाडाला पकड. धाम गेला झाडाला पकड डावर बोचायला धर झाडाच्या आणि तिथं पाय लाव. उपटून येणार नाही ना भाग इथं पाय लाव की इथं ठेवर ठेव तिथं कॅमेरा दे दे कोंबडी बी दे टॉप घे ते ठेवू का. शूज देऊ का. ते झाड उपसल काय इथं ठेव शूजच्या इथं. हां इथं पाय ठेव वरचं झाड ते कारण की उपटू शकतं. मला पाय घसरलेला मी जाऊ का बर थांब ऐके ऐकातली तिला काय या रस्त्यानेच नव्हते यायला पाहिजे. हिशोब याला पकड या झाडाला पकड. हां अगं अजून किती भरत आहेत या आता सोपं आहे दगड भरत धरायला दगड आहे. हिशोब हाताची हालत बघा एक घे तिकडूनच दगडान चाल की धरायला आहे. नाही तर भुसभुशीत आहे पाय मातीवरून घसरणार पाय इकडं कुठं टाकून घरातलेलं आहे मारते कुत्र्याच. व्हिडिओ टाकणार आहे मी घरातला नाही दाखवत. येऊ पोचलो सॉक्स पुढे पोचल. अरे शपथ लय बेकार होता. कसं वाटलं रे घाम नाकात ना घाम निघायला लागला. बूट काढायची वेळ आली. कुठनं आले बघा रस्ता नाही काय नाही
नुसतं दगडांना आणि मातीला पकडत पकडत आला, बेकार जम लागला. आले मंदिर सगळं पुढे. फायनली पोचलो. तुम्हाला एक घड्याळाचं हे दाखवतो स्टेटस किती झालं आहे नेमकं. हे बघा, 3 तास झालं चालतो आहे, 5.92 किलोमीटर आणि 493 कॅलरीज बर्न. पोरं बघा काय हालत झाली. आयुष्यात परत ट्रेक करणार नाही. जो मागचा तुम्ही जो पॅच बघितला तो लय डेंजर होता. आता व्हिडिओमध्ये कसं आलं आहे काय माहिती. बापरे, पॉज करतो. नाही चालू चालू आहे चालू आहे. पाक अंग आहे ना असं चिक 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 झालं आहे बघा. हातावर आता काही दिसतं की नाही काय माहीत नाही. त्याची अवस्था बघा, पूर्ण आंघोळीच करायला लागलं आहे. जे मागं जे तुम्ही बघितलं आमचा भाऊ दादा आंघोळ वगैरे करत होता, तर ते काय पिण्याचं पाणी नाही आहे. तिथं ॲक्च्युली भांडी वगैरे घासतात, म्हणजे जे लोक इथं देवस्कीला कोंबडी वगैरे कापतात ना, जेवण वगैरे बनवतात, तर त्यांची भांडी वगैरे तिथं धुतात. बर्फासारखं थंड पाणी, पण जाम भारी वाटलं. असं हातपाक चिकचिक झालेलं, सगळं धुऊन निघलं. तर आता आम्ही जेवण तिथं बनवणार आहे आणि आता तुम्हाला मी थोड्या वेळाने जवळ मंदिर दाखवतो. आणि आता सिच्युएशन अशी झाली की मागं पाऊस बघताय का, अख्खा पाऊस भरून आला आहे. आम्ही आता त्या शेडात जाऊन बसतो आहे, तोपर्यंत तिथं जरा जेवण वगैरे बनवण्याची आमची तयारी आम्ही सुरू करतो. चालूच आहे कॅमेरा. हो आबाबो कसलं दिसतंय, ढग खाली आलेलं काय तर. गाव उठलाय ते सनबोर आहे ते. तिकडनं परत ऊन येत आहे, थोड्या वेळेस पाऊस आहे. नाही नाही पाऊस जास्त आहे. काळजी बोलली पाडायची की जोरात असा पाऊस सुरू झालाय. इथं टाइम लॅप्स साठी लावलाय गोप्रो. आणि बाहेर बघा, एक नंबर वातावरण झालं, एक नंबर. फक्त थंड होणार आहे आम्ही आणि थोडं जाताना थोडा प्रॉब्लेम होणार आहे. तिकडं तिकडे बघा, पूर्ण सगळं निळं दिसतंय. तिकडे पाऊस नाही आहे, इकडनं असा पाऊस आला. इकडनं असा इकडे जाईल पाऊस. ढग बघा काळे 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 झालेत. आणि इथं यांनी आंघोळी विंगळे केले, पूर्ण कपडे काढून बसलाय. हे दाखवायचं का रे व्हिडिओमध्ये, दाखव ना. आता चूल पेटवायचं झाले इथं. तशा भरपूर इथं अशा भरपूर अशा चुली आहेत. काय झालं, वारं येते. काय झालं, वारं येते. आता प्रॉब्लेम असं झालं, माचीसमध्ये काड्या दाखव. एकच काड्या, 2 काड्या आहेत फक्त आमच्याकडे. आमचं लक बघा कसं. प्रॉब्लेम नाही, इथं इस्तू वगैरे आहे त्यामुळे टेन्शनचं काही काम नाही. पेटलं नाही अजून. पेटलं की रे, एका काळी पेटलेलं आहे. 4 काय झालं रे बाहेर. शपथ घाबरलेले का, काय झालं बाहेर. काय दिसत नाही का खाली, गाव बी दिसत नाही. ड्रोन कसा उडवायचा,